पश्चिम रेल्वे प्रवाशांचा मेल एक्सप्रेस साठी सीएसएमटी एलटीटी येथे जाण्याचा त्रास लवकरच कमी होणार आहे. परळ वर्कशॉपच्या जागेवर परळ टर्मिनस उभारण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेने तयार केला आहे. यात भविष्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 26 डब्यांच्या मेल एक्सप्रेस चालवण्यासाठी परळ टर्मिनसचा वापर करण्याचे नियोजन आहे. रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर परळ टर्मिनसचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईतील जागेची अडचण लक्षात घेता परळ वर्कशॉपच्या जागी 2 टप्प्यात परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परळ स्थानकापासून प्रभादेवी स्थानकात थेट प्रवेश असल्याने परळ टर्मिनसमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. या टर्मिनसमुळे एलटीटी मधील प्रवासी भार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच सीएसएमटी हून अधिक लोकल फेऱ्या चालवणे शक्य होईल. भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेता परळ टर्मिनस मध्ये 26 डब्यांच्या मेल एक्सप्रेस साठी योग्य ठरतील या लांबीचे फलाटही उभारण्यात येणार आहेत. परळ टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यात 12.85 एकर जागेत बांधकाम करण्यात येईल. या टप्प्यात पार्किंग लाईन उभारण्यात येईल. यामुळे ट्रेन उभी करण्यासाठी अतिरिक्त जागा निर्माण होईल. तसेच देखभाल दुरुस्तीचीही अतिरिक्त सुविधा या ठिकाणी निर्माण होईल. याच टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी थेट मुख्य रस्त्यांना जोडणारी उन्नत रस्ते मार्गिका बनवण्याचे प्रस्ताविक आहे. दुसऱ्या टप्प्यात 28.91 एकर जमिनीचा वापर करण्यात येईल. यात आणखी 4 फलाटांची बांधणी होईल. त्याचबरोबर उन्नत बुकिंग कार्यालय, बहुमजली वाहनतळ, पादचारी पूल, सरकते चिने उभारण्याचे प्रस्ताविक आहे.